भावाला बहिणींना काय चाललंय आमच्या भावा बहिणींच? तर आज तुमची योग्यता आहे, घरातला सगळाच बाजार संपला होता आपल्या, म्हणून आणायला गेलेली होती मी बाजार. आणि आज आमच्या इकडच्या गावातले हे का नाही जत्रा पण आहे भैरवनाथाची. तर आवे दादा मला काय म्हणत होता, आका आका मला पाळण्यात बसू दे किचन. तर आता पाळण्यात बसू द्यायला तुमच्या दाजीला काय डबल गाडी म्हणजे डबल सीट काय गाडी येत नाही चालवायला. आणि लय उशीर झाला होता आणि लय रात पण झाली होती, म्हणजे 7 वाजले होते आम्हाला, 7 सव्वा 7 वाजून गेले होत्या. त्यामुळं आवे दादाला काय म्हणलं, आवे दादा राहू दे आता पाळणा, चल म्हणलं घरी. आणि मग घेतला बाजार ही आणि आलो घरी. तर आता काय काय आणलंय बाजार तुम्हाला दाखवते बघा भाऊ बहिणी, म्हणजे जे आपल्या घरात लागतं का नाही हे चांगलेलं आहे मी. तर हे काय बाजाराची चिठ्ठी आहे, हे काय मटकी आणली बघा. मटकी म्हणजे कधी कालवणारा नसलं किंवा काय नसलं का नाही, म्हणजे भिजवून घरी कोंब ही आणून लय भारी होतं, म्हणजे ह्याचे कोंब लय भारी आहे त्याचं मटकीच, म्हणून आणली मटकी. आणि असतील तशी मटकी ही माझ्यात, त्यामुळे भिजवायची आणि कोंब आणायचं लय भारी होती. ह्यात काय आहे बघा, खोबरं आहे, खोबरं मैदाळ माग झालंय सगळं, अर्ध पावशेरच आणलंय मी, काही लय नाही आणलेलं, अर्ध पावशेरच आहे. ही शेंगदाण आणलेलं आहे. तर आता पूनम तयार झालं, तुमच्या योग्यता तयार झालं, परते कालवणात नाही शेंगदाण्याचा कुठ लागतोच, म्हणजे काय होत शेंगदाण्याचा कुठ असला का नाही, म्हणजे कालवण लय भारी येते ती, मिळून मिसळून येते ती, लय भारी पण लागते ती. ही काय आहे तर बघा, मसाला आहे, मसाला सुहाना आणि एव्हरेस्ट कालवण लय भारी लागते घ्यायला, म्हणजे वशाट मशाट जर करायचं म्हणलं ना तर ही मसाल्यानं कालवण चांगली लागते. आणली आंबारे हळद, आंबारे हळद आणली, आंबा संतूर आणलाय, गोर पडते की ना संतुराला, चांगला असतोय संतूर साबण, पण बारका बारका चालले ताई आपलं. आता हे काय सह्याद्री वाहिनी, आम्ही बारक बारकाला होतो का नाही तेव्हा ती ब्लॅक अँड व्हाईट टीव्ह्या होत्या बघा, महाभारत रामायण लागायचं सह्याद्री वाहिनीला. सह्याद्री वाहिनीची आठवण झाली तुमच्या योग्यता पाहायला, जुना टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट. ही मुकडाळ आहे, मुकडाळ आहे का नाही मला, म्हणजे वांग्यात टाकायला बटाट्यात टाकायला गडक्याच्या कालवणात लय भारी होती, म्हणजे चांगली होती ती कालवण, म्हणून मला लागते ही मुकडाळ जास्त. हे मुग आहे तर आता मुगाच्या कालवण्याचे आहे का नाही तुम्हाला रेसिपी मी नक्की टाकीन. एकच ना होतं हिरव्या मिरचीच कालवण मुगाच लय भारी, त्याची रेसिपी तुम्हाला मी नक्कीच टाकेन आमच्या बहिणींना. आता ही तांदूळ आहेत, 60 रुपये किलोच तांदूळ आहेत ही भावा बहिणींनो, इतकं लांब फुलं नसते तो त्याची बिराणी ही करते ती. आता आपल्या आई दादाला खायची हे जी बिराणी म्हणून आणलेलं आहे, नाहीतर मी उपराचा तांदूळ खात असते, कारण की एवढा महागायचं काही आपल्याला खेळ परवडत नाही. एक आहे हरभऱ्याची डाळ आहे, एवढं शेती अर्धा किलो, पहिले किती यायचं अर्धा किलो, आता एवढी एवढी शेती येते. आता हे काय आहे तर बाया, परवीन पापड आहे, परवीन पापड ती लज्जा का काहीतरी पापड आहे का नाही, लज्जा ती नाही बरं का, परवीन पापड आहे. आता मी असं जर आणलेलं आहे किलोभर पीठ पापडाचं, पण त्याला कवाशी मुहूर्त येतो या, ती मला करायचं ते
तर त्याची मी रेसिपी नक्की टाकेन आमच्या बहिणींना. आता रेडीमेड बनल्या काय आमच्या बहिणींना येतच पापड करायला, उलट तुमच्या योग्यच पाहिलं येत नाही. मीच पहिले टाइम करणार आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवेन की जमलं का मला सांगा. हे करूया पापड. ती फरसाण आणलेला आहे माऊली, फरसाण आणलेला आहे. ती काय होत कालवणाला एखाद्या भरायला असलं नसलं म्हणजे आहे का नाही, चरा चरा एक दोन कांदा चिरलं का नाही म्हणजे लय भारी होत आहे जमी कालवण, एकच नंबर होत आहे. तर आमच्या बहिणींना बऱ्याच वेळा मी ह्याची रेसिपी टाकलेली आहे फरसाण्याच्या कालवणाची. कधी असलं नसलं किंवा एखाद्या भरायला अशी दुपारची ह्याची भूक लागली तर खातय माणूस घेऊन. आता ही काय आहे गोल्डन बिस्किट आहे, गोल्डन बिस्किट. मैदा मग पहिला 5 रुपयाला पुढा 12 बिस्किट काय असायची त्याच्यात, आता किती 6, 8 का 9 येते ती काहीतरी बघा. तर आता ही काय बिस्किट आणलं सकाळी राजेनं काय दूध बिस्किटच खाल्लं, पण आवे दादा चहा पित होता सकाळी, तर आवे दादाला म्हणलं अरे आणखी दुकानात नाही बिस्किटचा पुढार खा. तर आवे दादा बैदळाला असतो जायला असतो दुकानला भावा बहिणीनं काय तुम्हाला सांगायचंय म्हणून हे आणलं. कधी असं गरम लय होते बघा त्यात मैदळ गरम होते, कधी मध्ये म्हणजे असं बाजार जर आणाय गेली का नाही घरातला संपला का नाही तरच हे असलं आणती बरं का मी बिस्किट, हे नाही तर नसतं मग इथं काय दुकान हे काय आज आहे ती बरं का, पण मी काय जास्त दुकान लिहायला जातच नाही कधी. आणि नवीनच मॉडेल आणलेला आहे काय पाहि एक्स्ट्रा पावडर नवीनच आला ही एक्स्ट्रा पावडर खायचो ना ही लय भारी साबण येतो म्हणजे बोले वाचले भारी येतो ह्याचा नवीनच आणला. ही युट्यूबच आला आता युट्यूबच 8 दिवस सुद्धा जायना आहे कपड्याला. आता ही मटकीची डाळ आहे 1/2 किलो आहे. आता ही पावशेर डाळ असते आणि वाटते का ही एवढीशी पावशेर डाळ बघा बर. आता ही 1/2 किलो डाळ पहिले किती यायचं लय यायचं ही 1/2 किलो डाळ म्हणजे. आता ही पूनम ताईने 3 किलोचं केलं ते सांडग, पूनम ताईने आपल्या भोगलं भरून केलं ते या टिकटॉकचं भोगलं एवढंच भरून. तर मी आपलं 1 किलोच करणार आहे सांडग. तर सांडग्यासाठी आणली मी ही डाळ. आणि हिल पावडर आहे आपला निर्मा. काय करायचं कपडे भिजू घातले म्हणजे आपले आणि असा फरशी धुवायला लागतो तुम्हाला. आणि शिल्लक राहिलेल्या पैशातून घेतलेला आहे मी 4 शॅम्पूचे पुढे तशी तुमची योग्यता हवा ही शॅम्पू वापरते वाटिका, वाटिका शॅम्पू वापरत असते मी. सकाळी कॉलगेटच नव्हतं लावायला मला, या दोघांनी घेतलं कॉलगेट आणि मला काही शिल्लकच नव्हतं कॉलगेट म्हणून बरं झालं ते लक्षात आणलं. आलं टूथपेस्ट, टूथपेस्ट तर काय पाय कॉलगेट मजबूत दात स्ट्रॉंग आप काय पाय इथं जोड शब्द जास्त वाचा येत नाही तुम्हाला काय का असणार, पण टूथपेस्टच आहे की कॉलगेट टूथपेस्ट. साखर आलेली आहे आता जास्त मी पण चपेत नाही, दाजी बी चपेत नाहीत आणि आपला आई दादा बी पेत नाही, पण कधी मध्ये पिऊ वाटलं तर आपले असावे घरात साखर म्हणून आणलेली आहे साखर. कधी मध्येच चहा नाही तर नसतो सारखा. आणि तेल आणलेलं आहे 200 रुपये किलो तेल भाव का, 200 रुपये किलो तेल झालंय काय करायचं. 2 पूड आणले तर 2 किलो तेल. तर तुम्हाला काय तेल आणलेलं आहे तुमच्या एवढे तर काय ना घरात लागतं तेच आणलेलं आहे त्या गोष्टी. बिस्किट आणलेलं आहे, कॉलगेट आहे, शॅम्पू आहे,
बघायचं. हे साडक्याला आणलेल्या ह्याच्या डाळी मी दोन्ही पण. सह्याद्री वाहिनी हाय, हळद हाय, दोन मसाले, मूग आहे, मटकी आहे, शेंगदाणा आहेत, मूग डाळ आहे, ही खोबरं आहे आणि पापड आहेत, साखर, फरसाणा पण आणलेला आहे आपल्याला खायला आणि आऊदा झाला बिराणी खायची आहे तांदळाची. तर बिराणीला तांदूळ बी आणलेला आहे तुमच्या योग्यता आहे ना. आता आगी दादासाठी तुमच्या दादी दाजीसाठी जी शॉपिंग केली ना तुमच्या योग्यता आहे ना, ही पण तुम्हाला दाखवते मी आता काय काय आहे ती. तर हे आगी दादाला काय आणलंय बाय हो का, पावात भरून केलेलं आहे काय हो का, शेंगदाण, कांदण, कुठं ते तांबड्याचं सॉस काय आहे काय माहिती आणि शेव पाव गरम करून. तर ही दाबिली का काहीतरी पुण्याला बघा मी खाल्लं होतं, पण ही वेगळाच पाव आहे आपला, ही नॉर्मल पाव आहे, ती गोल पाव असतो, त्यात डाळिंब, डाळिंबाचं बी, शेंगदाण, ही लय भारी असते ती. तर बघा ही आगे दादाला आणलेला आहे खायला हो का. अजून काय काय आणलंय खायला, वाळले गळ आहे खायला आणलेली आणि वली भेळ आहे, वली भेळ. तर दोन आणलेले आहेत बरं का ही वली भेळ, कारण की आता ती आमच्या चुलाचं आत्या आहे त्या का नाही, चुला सासूबाई, त्यांना पण देणार आहे मी, त्यांना आवडते वली भेळ म्हणून त्यांना पण द्यायची म्हणून दोन आणलेले आहेत मी वली भेळ. आता सहसा तर काय आणून खाता ग बाया हो का, लाडूच चिद्या चिद्या झाले आहे दादा, गाड झालं असतं लाडू पण आणलेलं आहेत. आता सहसा काय जास्त कुठं लग्न कार्यात किंवा काय असलं तरच आपल्याला लाडू हे खाया भेटत, असं आणून तर काय खात नाही आपण, पण आज जत्रात ना घेतलं होतं हे लाडू. आणि अजून काय आणले बघा जत्रात ना तुमच्या योग्यतेसाठी मी आणलेला आहे म्हणजे माझ्यासाठी. साप आणले ते पडतोयस का पडतोय हे सारखा आता दोन आणलेला आहे तर 10 रुपयाचं आहे तर फक्त. आणि पिण्याची पाकिट पिना लागते ते, तर एवढंच मोठं डिप घेऊन बसलो होतं ते काका, कोण होतं काय माहिती आपलं ऐकणार होतं काका, एवढाच मोठा डिप होता त्यांच्याकडं पिनाचा, 10 रुपयाला 4 पिनाचं ही पाकिट, हा 4 पाकिट 10 रुपयाला 10 रुपयाला घेतले ते 4 पाकिट. आणि दुसरं काय हवाय हो काही, शिंदूर आहे तर शिंदूर, एक वाला शिंदूर आणि एक वाळला शिंदूर. दुसरं ना काय आणलं एवढंच आणलंय मला असलं येते का नाही ये नाही की ना काही असलं हाय, हे आता निरळच नाही ह्यातलं पहिल्यासारखं नाही. आता काय आपलं आहे दादा शूटिंग करायला आहे म्हणून काय वाटत नाही तुमच्या योग्यता पाहायला, नाहीतर मग एकटीनं शूटिंग करायचं म्हणलं अवघड अवघड होऊन मस्त नीट मग दाखवाय प्रयत्न आमच्या भाऊ बहिणीला व्हिडिओ बी काढायचा आणि नीट दाखवा. आणि मी वाला शिंदूर आहे, वाला शिंदूर संपलंच होत आता माझं मी म्हणून ही शिंदूर दिसला की मग आठवलं, मग त्या शेजारी ही वाळला शिंदूर बी होता मग ती पण घेतला मी.
आता ही दाखवते तुम्हाला, दाजींना म्हणलं टी शर्ट घ्यायचं का, तर दाजींना टी शर्ट आहे तर ती काय नको म्हणलं, रो काही घेतलेलं आहे बघा दाजीला, बरमोड आहे का काय आहे ह्याला काय माहिती ती काय जुनं बाय बरमोड आहे, बरमोड आहे ना बाय, ह्याला चाय ही पण आहे, चैनी पण आहे, चैनी सुद्धा खायचे ह्याला, चांगला आहे ना का ना गरज वापराय, चांगलं आहे ते गरज वापराय घेतलंय दाजीनं, तर ही दाजीला घेतलेला आहे बरमोडा, आणि दाजीला पण म्हटलं होतं असलं टी शर्ट घ्या म्हणून तुम्हाला, पण दाजींचं बरंच आहे टी शर्ट, आणि मग ती म्हणलं नको टी शर्ट मला हेच घे, मग हेच घेतलं, आणि आम्ही दादाचं काय सगळे शर्ट फाटलेलं आहे, तर मग लय बरं आहे कुणी टी शर्ट आणलाय आगे दादाला, कसा दिसतोय आपली चोईस आहे बाबा बहिणी, सांग कसं वाटतो सतरा, आम्ही दादाला मग तुला दाखवू ना मग चॉईस आपण बघू, म्हणजे विचार भावा बहिणींना आपली चॉईस बघ कशी मस्त चॉईस आपली आहे का, सांग आपल्या आवी दादाची चॉईस कशी आहे ती, आणि अजून काय आहे बाय, काही नाईट पॅन्ट आहे ती, नाईट पॅन्ट आहे ह्याला काय, मी म्हणते ट्रॅक पॅन्ट, ट्रॅक पॅन्टच मी म्हणते बाय, ट्रॅक पॅन्ट पण म्हणते ना, आवी दादाची सुद्धा पॅन्ट आहे ही आहे का ना, किस किस आहे मोठा लटकीस आहे का आवी दादा, ले पैसे बसल्या ह्याच्यात, एकच नाही काय दोन आहे का, दोन आहेत एक असत काय ना का, मी काय वापरले वेळ लागा ना मला माहिती आहे, पण आता ह्या आगे दादा तुम्हाला दाखवत लावून अंगाला तशी दिसते ती, आता दाजी तर काय फरारच झाल्या तर तुमचं कुठं, तर आवे दादाच आहे आपल्या सकाळ घालू की सकाळ घालू, पण आता अंगाला लावून दाखवायचं, ही दाजीच आहे तुमच्या बरमोडा, आणि हे तुमच्या योग्यतेत आहे ना केलेली शॅपिंग, एवढंच घेतलंय बरं का मला सिंदूर साप आणि पिना लागते ते मला, म्हणजे साडी ही घालायची म्हणजे कशाला पण लागत असतं त्या, तर आपलं हे घरचं सामान आणलेलं आहे, तर कशी काय वाटली मग तुमच्या योग्यतेत आहे ना आज केलेली शॉपिंग, नक्कीच कमेंटमध्ये सांगा, तर आता दादाचा शर्ट बघा कसा काय आहे, मस्त वाटतो सांगा, लय भारी वाटतोय, उद्या घातल्यावर तर लय भारी वाटेल, उद्या घालायचं आणि पॅन्ट हा काही पॅन्ट आहे दादाची, कपडे कसे काय वाटले मग शॉपिंग म्हणाव सांगा, मस्त वाटले तुम्हाला, आवे दादाची दाजीची तुमच्या योग्यता ताईची कसे काय वाटले शॉपिंग नक्की सांगा कमेंट मध्ये भावा बहिणींना, तरी दाजीचा बरमडा आहे या आवे दादाची आहे ती कपडे, या आपला आवे दादानं काय खायला आणलेला आहे ती लाडू आहेत भेळ आहे, आणि ही आपण केलेला घरासाठी बाजार आपल्या घर परपंचासाठी, तर चला मग भाऊ बहिणींनो घ्या आपापली काळजी, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, तुमच्या योग्यतेनं कशी काय शॉपिंग केली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा, तर चला मग बाय 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 आवे दादा, बाय बाय करके बाय बाय, सकाळी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये।